नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण ना एक आपली जुनी सिरीज आपण रिलाईव्ह करतो आहे, म्हणजे पुन्हा एकदा ती सुरू करतो आहे. त्या सिरीजचं नाव आहे सराव एके सराव. आता या लेक्चर सिरीजमध्ये आपण काय करत होतो तर एखादा टॉपिक आपण प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये इन डिटेलमध्ये कम्प्लीट करायचो. म्हणजे फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राच्या भूगोलाचं जर एखादं उदाहरण बघितलं तर पश्चिमेकडून वाहणाऱ्या नद्या किंवा पठार असे जे विषय आहेत तर ते आपण प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये या सिरीजच्या माध्यमातून कम्प्लीट केलेत. तर तसंच आज आपण सराव एके सराव या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून महाराष्ट्रातील थोर समाजसुधारकांचे काही प्रश्न बघूयात. आता महाराष्ट्रामध्ये साधारण 15 ते 20 असे समाजसुधारक होऊन गेलेत की ज्यांच्यावरती आयोग नेहमी क्वेश्चन विचारतो, तर आपला फोकस तेवढाच असणार आहे. पण एका लेक्चरमध्ये सगळे समाजसुधारक पॉसिबल नाही आहेत, म्हणून आपण एका एका लेक्चरमध्ये साधारण 3 ते 4 किंवा 2 ते 3 समाजसुधारक अगदी डिटेलमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तर लेक्चरकडे डायरेक्टली वळू. पहिला क्वेश्चन आहे, समाजसुधार चळवळीचा पताका कोल्हापुरात फडकवणारे -- होते. अगदी सोपा क्वेश्चन आहे, पण आयोगाने हा विचारलेला आहे. STIच्या 2016 पूर्वपरीक्षेमध्ये हा क्वेश्चन आयोगाने विचारला होता. आता असाच क्वेश्चन एक्झॅक्टली येईल का? तर नाही. आता एवढा सोपा क्वेश्चन आयोग नाही विचारत, थोडंसं त्याला मल्टीलाइनर बनवाल किंवा या व्यक्तिमत्वाविषयी इतर काही माहिती विचारल. तर या प्रश्नाचं जे करेक्ट उत्तर आहे ते पहिल्यांदा आपण जाणून घेऊ, आणि ते म्हणजे कोल्हापूर म्हणलं की राजर्षी शाहू महाराज. तर समाजसुधार चळवळीचा जो पताका आहे हा कोल्हापुरात फडकवणारे राजर्षी शाहू महाराज हे होते. ठीक आहे. आता तुम्हाला एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो. विजन गव्हर्नमेंट जॉबवरती एक पहिलं समाजसुधारकांवरती ज्यावेळेस लेक्चर आपण घेतलं होतं ना, तर ते राजर्षी शाहू महाराजांविषयीचंच होतं, आणि त्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये सगळी इन्फॉर्मेशन आहे, ते आपण या प्रश्नामधून सुद्धा जाणून घेऊयात. त्यांचा जन्म हा 16 जुलै 1874 आहे. आता राजर्षी ही जी पदवी आहे ना त्यांना, तर ती एका अधिवेशनामध्ये देण्यात आलेली आहे. 1919 भारतात बहुजन समाजाच्या उद्धाराचं कार्य करणाऱ्या कुर्मी क्षत्रिय महासभा तर यांच्या या संस्थेकडून कानपूरमध्ये एक 13वं अधिवेशन बोलवलं होतं, आणि त्याच्यामध्ये महाराज सहभागी झालते, आणि त्या अधिवेशनात जनतेनी राजर्षी ही पदवी महाराजांना बहाल केली आहे. ठिकाण विचारलं जातं आणि ह्याच्यावरती आयोगाने ऑलरेडी क्वेश्चनसुद्धा विचारलेत. तर 1919 ती घटना आहे, आणि ज्यामध्ये जे कुर्मी क्षत्रिय महासभेचं जे अधिवेशन होतं कानपूरमधलं, तर त्या अधिवेशनामध्ये महाराजांना राजर्षी ही पदवी बहाल करण्यात आली आहे. ठीक आहे. याच पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा खरा राजा म्हणून सुद्धा राजर्षी शाहू महाराजांना ओळखलं जातं. त्याचबरोबर संपूर्ण देशभरामध्ये त्यांना वसतिगृहाचे आद्यजनक म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आता जर आपण त्यांच्या इतर योगदानाबद्दल माहिती जाणून घेतली ना, तर ग्रामीण भागातून शहरी भागात शिकणाऱ्या वेगवेगळ्या जाती धर्माच्या गरीब आणि होतकुरू विद्यार्थ्यांना त्यांनी जातीनुसार वसतिगृहाची त्यांनी स्थापना केली होती. त्यांनी 1901 मराठा विद्यार्थ्यांसाठी विक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना केलेली आहे कोल्हापूरमध्ये. ठीक आहे. त्यांचं ते पहिलं वसतिगृह असल्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, 1901 मराठा विद्यार्थ्यांसाठी विक्टोरिया मराठा बोर्डिंगची त्यांनी स्थापना केलेली आहे कोल्हापूरमध्ये. ओके. आता जर आपण अगदी सिक्वेन्समध्ये त्यांचा कार्यकाल बघितलं ना, तर 1894 एक महत्त्वाची घटना आहे की ज्यामध्ये बहुजन समाजातून तलाठ्यांच्या नेमणुका त्यांनी केल्या होत्या. ठीक आहे. तर आपण जी सध्या तलाठीसाठी तुम्ही प्रिपरेशन करत असाल तलाठी पदासाठी, तर 1894 बहुजन समाजातून तलाठ्यांच्या त्यांनी नेमणुका केल्या होत्या. 1901 त्यांनी मग मराठा बोर्डिंगची स्थापना केली, विक्टोरिया मराठा बोर्डिंग. त्यानंतर नाशिकमध्ये सुद्धा त्यांनी उदोजी विद्यार्थी वसतिगृह उभारले. 1902 राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रशासकीय सेवेतून 5% जागा त्यांनी राखीव ठेवल्या होत्या. ठीक आहे. तर प्रशासकीय सेवांमध्ये रिझर्वेशनची जी प्रणाली आहे तर ही आपल्या शाहू महाराजांनी सुरू केलेली आहे. तर 1902 राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रशासकीय सेवांमध्ये 5% जागा राखीव ठेवल्या होत्या त्यांनी. ठीक आहे. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे जाऊन 1906 किंग्स एडवर्ड मोमेडियम एज्युकेशन सोसायटीची त्यांनी स्थापना केली. 1907 मिस क्लार्क बोर्डिंगची त्यांनी परत स्थापना केलेली आहे. हे जे त्यांनी स्थापन केलेले संस्था आहेत ना, त्यांची नावं लक्षात ठेवा, कारण आयोग थोडं असे क्वेश्चन विचारेल की किंग एडवर्ड मोमेडियम एज्युकेशन सोसायटीची स्थापना कुणी केली किंवा
शाहू महाराजांनी स्थापन न केलेल्या संस्था खालीलपैकी कोणत्या असं काहीतरी विचारतील, तर ॲटलीस्ट स्थापन कुठल्या केल्यात हे आपल्याला माहिती पाहिजे. जसं की व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग, त्यानंतर मिस क्लार्क बोर्डिंग हाऊस, तर हे शाहू महाराजांनी सुरू केलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर 1911 त्यांनी जाहीरनामा काढला होता आणि त्याच्यानुसार 15% विद्यार्थ्यांना त्यांनी नोकऱ्या दिल्या होत्या. शिक्षकांसाठी म्हणून शिक्षक आणि त्यांना म्हणजे शिक्षकांच्या प्रमोशनसाठी आणि त्यांच्या प्रशिक्षणासाठी म्हणून मेरिट प्रमोशन योजना त्यांनी सुरू केली होती. म्हणजे प्रमोशन हे त्यांनी मेरिटच्या आधारावरती सुरू केलं होतं. त्यानंतर 1917 माध्यमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत त्यांनी केलं होतं. ठीक आहे. कोल्हापूर संस्थानाच्या अंतर्गत माध्यमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत हे कुणी केलं होतं, तर आपल्या राजर्षी शाहू महाराजांनी. ओके. हे एक ऐतिहासिक पाऊल आहे आणि आपल्या घटनेमध्ये सुद्धा जे आपण घटना दुरुस्ती वगैरे करून सुद्धा बरेचसे बदल केले आहेत आणि त्याच्यामध्ये मग आपण प्राथमिक शिक्षण सक्तीचं ठेवलेलं आहे, मोफत पण ठेवलेलं आहे, तर ही प्रेरणासुद्धा आपल्याला 1917 राजर्षी शाहू महाराजांच्या निर्णयामधूनच दिसते. ठीक आहे. त्यानंतर 14 एप्रिल 1919 पाटील शाळा आणि त्याला जोडून तलाठी वर्ग त्यांनी सुरू केले होते. लष्करी शिक्षण देणाऱ्या इन्फंट्री स्कूलच्या पण त्यांनी स्थापना केल्यात. त्यानंतर पुण्यामध्येच त्यांनी श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलची स्थापना केलेली आहे. हे लक्षात ठेवा बरं का, की लष्करी शिक्षणासाठी म्हणून इन्फंट्री स्कूलच्या स्थापना कुणी केल्यात, तर राजर्षी शाहू महाराजांनी. आता यानंतर त्यांनी बरेचसे कायदेसुद्धा बनवले, जसं की विधवा विवाह कायदा, आंतरजातीय विवाह मान्यता देणारा कायदा, त्यानंतर वेठबिगारी प्रथा बंद करणारा कायदा, तर अशा वेगवेगळ्या कायदेसुद्धा त्यांनी त्यांच्या काळामध्ये बनवले आहेत. 1917 हा विधवा विवाहाचा कायदा, 1918 हा आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा, आणि नंतर पुढे जाऊन वेठबिगारी प्रथा कायद्याने त्यांनी बंद केली. ठीक आहे. 1918 महार वतन जी होती तर ती रद्द करून जमिनी रयतवारी पद्धतीने त्यांनी दिल्यात. 1920 मानगाव अस्पृश्यता निवारण परिषदेचं त्यांनी आयोजन केलं होतं. महत्त्वाचा घटक आहे हा, लक्षात ठेवायचा तुम्ही. मानगाव अस्पृश्यता निवारण परिषदेचं आयोजन हे कुणी केलं होतं, तर राजर्षी शाहू महाराजांनी. त्यानंतर गुळाच्या व्यापारासाठी त्यांनी शाहूपुरी ह्या शहराची सुद्धा स्थापना केलेली आहे, तर हे तर लक्षात राहून जाईल शाहूपुरी, पण ते कशासाठी, गुळाच्या व्यापारासाठी. आता हे सगळं कार्य करायची किंवा बहुजन समाजाच्या उद्धाराची त्यांना प्रेरणा कुठून मिळाली, तर त्यांना स्वतःलाच ह्या गोष्टीचा किंवा एक प्रसंगाला सामोरं जावं लागलं, ते म्हणजे वेदोक्त प्रकरण. वेदोक्त प्रकरणामध्ये एक त्यांच्यावरती आरोप करण्यात आले होते की ते क्षत्रिय नाही आहेत आणि त्यांच्यासाठी पर्टिक्युलर मंत्र म्हटले जाणार नाही, तर त्याच्याविरुद्ध मग ते कोर्टामध्ये जाईल खटला गेला होता आणि बरंचसं प्रकरण झालं आणि त्यातून कुठंतरी शाहू महाराज हे बहुजन समाजाच्या उद्धारासाठी म्हणून कार्य करायला त्यांनी सुरुवात केली. म्हणजे जे काही आपण म्हणतो ना की गेम चेंजिंग मुवमेंट झाला, तर तो हा होता 1899 वेदोक्त प्रकरण. ठीक आहे. या घटनेमुळं सत्यशोधक चळवळ जी होती ना, त्याचं रूपांतर हे ब्राह्मणेतर चळवळीमध्ये होऊ लागलं. म्हणजे ज्या त्या काळामध्ये पुरोहितांचा किंवा ब्राह्मणांचं जे मक्तेदारी होती, वर्चस्व होतं, तर त्याला कुठंतरी चॅलेंज केलं जाऊ लागलं. ठीक आहे. 1906 शाहू स्पिनिंग अँड व्हीलिंग मिलची त्यांनी स्थापना केली होती. 1907 सत्यशोधक समाजाची त्यांनी कोल्हापुरामध्ये शाखासुद्धा सुरू केली होती आणि या दरम्यान एक महत्त्वाचं धरणसुद्धा शाहू महाराजांनी बांधलं आहे, ते म्हणजे राधानगरी. राधानगरी धरण हे पूर्ण मातीचं धरण आहे आणि इवन आज ताग आहेत आशियातलं सगळ्यात मोठं मातीचं धरण म्हणजे राधानगरी धरण. ठीक आहे. जे की भोगावती नदीवरती आहे, तर नदीचं नाव आणि धरणाचं नाव लक्षात ठेवायचं, मॅच दी पेअरमध्ये आत्तापर्यंत क्वेश्चन आलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर निपाणीमध्ये त्यांनी डेक्कन रयत संस्थेची स्थापना केली. कुलकर्णी हे जे कुलकर्णी जे पद होतं ना, तर कुलकर्णी जे पद आहे ते रद्द करून त्या जागी तलाठी हे पद त्यांनी नेमलं आहे. ठीक आहे. म्हणजे कुलकर्णी हे जे वतन होतं तर ते रद्द केलं आणि आता तिथं तलाठी नेमणुका होऊ लागल्या. त्यानंतर आर्य समाजाची शाखा स्थापन त्यांनी केली आणि आर्य समाजाकडंच कोल्हापूरमधलं राजाराम कॉलेज चालवायसाठी पण त्यांनी दिलं होतं. स्त्रियांना क्रूरपणे जे वागणूक करतायत तर तशी होऊ नये याच्यासाठी म्हणून त्यांनी प्रतिबंधक कायदेसुद्धा बनवले. घटस्फोटाचा कायदा, त्याचबरोबर देवदासी प्रथा त्यांनी कायद्याने बंद केली आहे. ठीक आहे. तर बरेचसे कायदे हे शाहू महाराजांनी त्यांच्या काळामध्ये बनवले होते, हे लक्षात ठेवायचं तुम्ही. आपण साधारण 5 बघितलेत, 5 कायद्यांची नावं लक्षात ठेवा. एक्झाममध्ये तसा क्वेश्चन बनेल की खालीलपैकी कोणता कायदा हा शाहू महाराजांच्या काळात बनलेला नाही आहे, तर तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर 2 महत्त्वाच्या परिषदा आहेत
आणि त्या परिषदांचं अध्यक्षपद हे राजर्षी शाहू महाराजांनी भूषवलं आहे. परिषदा कोणत्या? एक म्हणजे हुबळीमधलं ब्राह्मणेतर समाजाची जी परिषद होती तर ती एक, आणि भावनगरमध्ये आर्य समाजाची परिषद ही 1920 परिषद आहेत, आणि यांचं अध्यक्षपद हे आपल्या राजर्षी शाहू महाराजांनी भूषवलं होतं. ठीक आहे. आणि शाहू महाराजांनी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर खूप साऱ्या वसतिगृहांची निर्मिती केली आहे. वसतिगृहाचे ते जनक आहेत. तर कोल्हापूर शहराला वसतिगृहाची जननी म्हणूनसुद्धा ओळखलं जातं. ठीक आहे. तर एवढी काही माहिती तुम्ही लक्षात ठेवा. आय होप बरीचशी इन्फॉर्मेशन याच्यापैकी तुमच्या लक्षात राहील. साधारण 70-80% जरी याच्यातली इन्फॉर्मेशन तुमच्या लक्षात राहिली ना तरी तुम्हाला परीक्षेमध्ये कॉन्फिडेंटली जाता येईल. प्रश्न जर शाहू महाराजांविषयी विचारला तर असं नक्कीच होणार नाही की काहीच माहीत नाही आहे. बरीचशी माहिती आपण बघितली आहे. क्वेश्चनांच्या पद्धतीमध्ये आपण जे अगदी हायलाइटेड पॉईंट आहेत ना ते बघतो आहे. तर जास्त अगदी त्यांच्या लाईफला अगदी स्टोरीप्रमाणे न सांगता मी तुम्हाला फॅक्ट ओरिएंटेड माहिती दिली आहे. ठीक आहे. जी तुम्हाला नक्कीच परीक्षेला कामी पडेल. पुढचा क्वेश्चन आता आपण बघू. खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान आहे 1975 परमधाम आश्रमची स्थापना. 2 1844 मानवधर्म सभेची स्थापना. आणि तिसरं विधान 1905 भारत सेवक समाजाची स्थापना. तर वरीलपैकी कोणते विधान आचार्य विनोबा भावे यांच्याशी संबंधित नाही असे विचारले? तर जे मी तुम्हाला सांगत होतो ना असे मल्टीलाइनर क्वेश्चन येतात एक्झाममध्ये, तर हा तोच क्वेश्चन आहे पण आचार्य विनोबा भावेंवरती आधारित आहे. तर याचं जे करेक्ट आन्सर ते म्हणजे पर्याय क्रमांक 2, 2 आणि 3 हे विधानं आचार्य विनोबा भावे यांच्या संबंधित नाही आहेत. आता आपण लगेच आचार्य विनोबा भावे यांच्याविषयीची थोडक्यात माहिती जाणून घेऊ. त्यांचा जन्म हा 11 सप्टेंबर 1895 आहे. रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला आहे. गगोदा या ठिकाणी, या शहरामध्ये किंवा या गावामध्ये. आचार्य विनोबा भावे हे महात्मा गांधीजींचे अगदी मानस पुत्र म्हणूनसुद्धा ओळखले जातात, म्हणजे मानलेला पुत्र म्हणून ते ओळखले जातात. त्याचबरोबर आचार्य विनोबा भावे यांचं जे नाव आहे हे विनायक नरहर भावे असं आहे. ठीक आहे. विनायक नरहर भावे. आता हे जे मूळ नाव आहे ना तर हे सुद्धा खूप साऱ्या एक्झाममध्ये आयोगाने विचारलं आहे की पर्टिक्युलर समाजसुधारकांचं नाव विचारतील किंवा ज्यांना त्या नावाने ओळखलं जातं किंवा ओळख मिळाली असं नाव देतात आणि त्यांचं मूळ नाव काय होतं हे विचारलेलं आहे आयोगाने. त्यामुळे लक्षात ठेवा आचार्य विनोबा भावे यांचं नाव काय? विनायक नरहर भावे. ठीक आहे. आता त्यांनी बऱ्याचशा संघटनांची संस्थानांची स्थापना केलेली आहे. त्याच्यामध्ये 1921 वर्ध्याजवळ पवणारा या ठिकाणी त्यांनी आश्रमाची स्थापना केली. हे प्रसिद्ध आश्रम आहे वर्ध्याजवळचं पवणारा आश्रम. ठीक आहे. आता तिथंच त्यांनी सम्ययोगी समाजाची सुद्धा स्थापना केलेली आहे. सम्ययोगी समाज हा कोणी स्थापन केला? तर विनोबा भावे यांनी. 18 एप्रिल 1955 जी भूदान चळवळ झाली होती तर त्याची सुरुवात आंध्र प्रदेशमध्ये पोचमपल्ली या ठिकाणून त्यांनी केलेली आहे. भूदान चळवळीची सुरुवात कुठून करण्यात आली? तर आंध्र प्रदेशमधल्या पोचमपल्ली या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी कांचनमुक्ती प्रयोगामध्ये पैशाला कमी आणि श्रमाला जास्त महत्त्व दिलं होतं. हे लक्षात ठेवायची विधानं, कारण असं विधानसुद्धा आयोग विचारेल खालीलपैकी कोणती घटना ही आचार्य विनोबा भावेंशी संबंधित आहे. तर कांचनमुक्ती प्रयोगात त्यांनी पैशाला कमी व्हॅल्यू दिली आहे पण श्रमाला त्यांनी जास्त महत्त्व दिलं आहे. ठीक आहे. आणि त्यांनी बरेचसे लेखन कार्य केलं आहे, जसं की गीताई हे भगवद्गीतेचं समश्लोकी भाषांतर आहे. 1923 त्यांनी महाराष्ट्र धर्म मासिक सुरू केलं होतं. त्यानंतर मधुकर हा त्यांनी निबंध ग्रंथ लिहिला आहे, निबंध संग्रह आहे तो मधुकर. ओके. त्यानंतर गीता प्रवचने त्यांनी लिहिलं आहे. स्वराज्यशस्त्र हा त्यांनी ग्रंथ लिहिला आहे. लक्षात ठेवा स्वराज्यशस्त्र हा ग्रंथ कुणी लिहिला आहे? तर आचार्य विनोबा भावे यांनी. त्यानंतर विचारपोथी, जीवनसृष्टी आणि अभंगव्रत आहे, तर हे ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. आता गीताई जो आपण ग्रंथ बघितला किंवा भगवद्गीतेचं समश्लोकी भाषांतर जे आहे ना तर ते त्यांनी धुळ्यातल्या तुरुंगामध्ये सांगितलं होतं आणि त्याचं लिखाणकाम हे आपल्या साने गुरुजींनी केलेलं आहे. ओके. तर गीताई हे त्यांनी कुठं सांगितलं होतं? तर धुळ्याच्या तुरुंगामध्ये. मात्र त्याचं लिखाणकाम हे साने गुरुजींनी केलेलं आहे. ठीक आहे. आणि आपण जर त्यांच्या जीवनासंदर्भात महत्त्वाच्या घटना बघितल्या तर आचार्य विनोबा भावे यांची वैयक्तिक सत्याग्रहासाठी पहिले सत्याग्रह म्हणून निवड करण्यात आली होती. गांधीजींनी त्याबद्दल त्यांची निवड केली होती की ते
वैयक्तिक सत्याग्रहासाठीचे पहिले सत्याग्रही असतील. ओके, त्यांच्यावरती भगवद्गीता आणि त्याचबरोबर इसप नीती तर या पुस्तकांचा प्रभाव आहे. चंबल खोऱ्यामध्ये दरोडेखोऱ्यांचं त्यांनी हृदय परिवर्तन केलं होतं, ही सुद्धा एक ऐतिहासिक घटना आहे. चंबल खोऱ्यामधल्या दरोडेखोऱ्यांचं त्यांनी हृदय परिवर्तन केलं होतं. त्याचबरोबर सब भूमी गोपाल की हा नारा कुणाचा आहे असं जर काय आयोगाने विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे, सब भूमी गोपाल की हा नारा आचार्य विनोबा भावे यांचा आहे. हा नारा त्यांनी कुठून दिला आहे तर उत्तर प्रदेशमधल्या मंगरौट या ठिकाणी हा नारा त्यांनी दिला आहे, सब भूमी गोपाल की. त्याचबरोबर जय जगत ही घोषणासुद्धा आचार्य विनोबा भावे यांचीच आहे. ओके, तर एवढी काही माहिती आपण आचार्य विनोबा भावे यांच्याविषयी जाणून घेतली. त्यांचं मूळ नाव हे विनायक नरहर भावे असं आहे. ओके, तर पुढच्या प्रश्नाकडे आपण येऊ. आय होप तुम्हाला लेक्चर सीरीज आवडली असं, म्हणजे हे तुम्हाला समजतं आहे की आपण प्रत्येक क्वेश्चन हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू बघतो आणि त्याच्यातून एखादा घटक कम्प्लीट करतो आहे. ज्यावेळेस आपण असेच आता सगळे समाजसुधारक कम्प्लीट कराल आणि त्याच्यानंतर मग एखादा भूगोलाकडं किंवा इकॉनॉमिक्ससारख्या विषयाकडे जाईल ना तर आणखीन जास्त तुम्हाला इंटरेस्ट येणार आहे. ओके, पुढचा क्वेश्चन आहे की खालीलपैकी कोण भारताचे पितामह आणि आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते म्हणून ओळखले जातात. अगदी सोपा क्वेश्चन आहे आणि हा आयोग क्वेश्चन मला वाटतं आत्तापर्यंत आयोगाने 7 ते 8 वेळेस हा क्वेश्चन विचारला आहे. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे दादाभाई नवरोजी, ज्यांना आपण भारताचे श्रेष्ठ पितामह म्हणून ओळखतो. आणि त्यांनी आर्थिक राष्ट्रवादाचा सिद्धांत पण मांडलेला आहे. तो सिद्धांत आपण पुढं क्वेश्चन आला की लगेचच त्याच्यामध्ये बघू. ठीक आहे, पुढच्या क्वेश्चनकडे येऊ. रयत शिक्षण संस्थेचे -- हे उद्दिष्ट नव्हते. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 हा प्रश्न आला आहे. आता ना हा प्रश्न बघा, प्रत्येक विधान हे अगदी सिमिलर वाटणारं विधान आहे पण याच्यामध्ये थोडा थोडा फरक आहे, भाषेचा फरक आहे. जर तुम्हाला रयत शिक्षण संस्थेची स्थापना का केली होती त्याचा जर उद्देश समजला तर तुम्हाला लगेच या प्रश्नाला सुद्धा टॅकल करता येईल. तर रयत शिक्षण संस्थेचे -- हे उद्दिष्ट नव्हते. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 प्रश्न आहे. पहिलं उद्दिष्ट इथं दिलं आहे, मागासलेल्या जातीत शिक्षणाची अभिरुची निर्माण करणे. दुसरा, मुलांना स्वावलंबी, उद्योगी व कौशल्यवान बनवणे. तिसरं विधान आहे किंवा तिसरं उद्दिष्ट सांगितलं आहे, मागासलेल्या जातीतील गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणे. आणि चौथा आहे की समाजाच्या उद्धारासाठी निस्वार्थी स्त्री पुरुषांचे संघ निर्माण करणे. तर याच्यापैकी करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4, समाजाच्या उद्धारासाठी म्हणून निस्वार्थ स्त्री पुरुषांचं संघ निर्माण करणं हे उद्दिष्ट रयत शिक्षण संस्थेचं नव्हतं. ठीक आहे, म्हणजे अगदी वाक्यानुसार जर बघितलं तर ते उद्दिष्ट नाही आहे, पण जर त्यांनी लहान मुलंच घडवताना जर चांगली घडवलीत आणि म्हणजे सगळं जर शिक्षणाच्या सोयी ह्या अगदी व्यवस्थितपणे सगळ्यांपर्यंत पोचल्या तर पुढचा जो भविष्यातला समाज आहे हा अगदी निस्वार्थी किंवा देशप्रेमी असलेला समाज घडेल. हा तर अगदी ब्रॉडर प्रॉस्पेक्टिव्ह आहे, पण जर आपण इथं वाक्यानुसार बघितलं तर रयत शिक्षण संस्थेचं हे उद्दिष्ट नाही आहे. ठीक आहे, आता सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षण प्रसार करण्यासाठी म्हणून रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. समाजातील सर्व मुलांना शिक्षण मोफत मिळावं हा त्याचा प्रयत्न होता, म्हणजे याच्यासाठी ते प्रयत्न करत होते. आता या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण, तर आपले कर्मवीर भाऊराव पाटील हे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक आहेत. त्यांनी ही शाळा पहिल्यांदा 4 ऑक्टोबर 1919 रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्याचबरोबर तिथं वसतिगृहसुद्धा सुरू केले होते. 1921 दुसरी शाळा, म्हणजे ती एक प्राथमिक शाळा होती त्याचबरोबर रात्रशाळा होती, नेरले या ठिकाणी ती दुसरी शाळा सुरू केली. 1924 सातारामध्ये त्यांनी वसतिगृहसुद्धा सुरू केलं होतं. पुढं जाऊन या वसतिगृहाचं नावसुद्धा बदलण्यात आलं आहे. 1927 वसतिगृहाचं नाव हे श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस असं करण्यात आलं. ठीक आहे, तर थोडक्यात माहिती आपण रयत शिक्षण संस्थेविषयीची जाणून घेतली आहे. पुढं आपण ज्यावेळेस कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयीची माहिती जाणून घेऊ, त्यावेळेस आणखीन डिटेलमध्ये जाऊ. पुढचा क्वेश्चन बघूयात. हा क्वेश्चन अगेन आचार्य विनोबा भावे यांच्यावरती आधारित आहे. त्यांच्याविषयीचं सत्य विधान शोधायचं आहे. पहिलं विधान दिलं आहे, कोचरब इथलच्या सत्याग्रहात गांधीजींशी विनोबांची पहिली भेट झाली. दुसरं विधान आहे, वर्धा आश्रमाचे संचालक म्हणून गांधीजींनी विनोबांची निवड केली होती. तर याच्यापैकी जे करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3,
एक आणि दोन ही दोनही विधानं सत्य आहेत. कोचरबमधलं जे सत्याग्रह झाला होता तर त्या ठिकाणी गांधीजी आणि विनोबा भावे यांची पहिल्यांदा भेट घडली आणि वर्ध्या आश्रमाचं संचालन करण्यासाठी म्हणून गांधीजींनी विनोबा भावे यांची निवड केली होती. ओके, आपण आधीच्या क्वेश्चनमध्ये विनोबा भावे यांच्याविषयीची माहिती बघितली आहे, तरीसुद्धा आपण रिकॉल करूयात. त्यांचा जन्म हा 11 सप्टेंबर 1895 रायगड जिल्ह्यामध्ये गगोदा या ठिकाणी झाला आहे. आचार्य विनोबा भावे हे गांधीजींचे इतके चांगले शिष्य होते की त्यांना अगदी मानसपुत्र, गांधीजींचे मानसपुत्र म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, आचार्य विनोबा भावे यांचं खरं नाव काय? तर विनायक नरहर भावे. ओके, आणि 1921 वर्ध्याजवळ हा जो पवणारामधला आश्रम आहे तर तो त्यांनी सुरू केला. त्याचबरोबर तिथं सम्ययोगी समाजाची सुद्धा त्यांनी स्थापना केलेली आहे. पुढं जाऊन जे भूदान चळवळ झाली आंध्र प्रदेशमध्ये त्याची, म्हणजे पोचमपल्ली इथून जी सुरुवात झाली ती, तर ही सुद्धा आचार्य विनोबा भावे यांच्या अंतर्गत. त्यानंतर कांचन मुक्ती प्रयोगमध्ये त्यांनी पैशाला कमी आणि श्रमाला जास्त महत्त्व दिलं. त्यांचं बरंचसं लेखन कार्यसुद्धा प्रसिद्ध आहे, जसं की महाराष्ट्र धर्म मासिक, त्यानंतर गीताई जे भगवद्गीतेचं समश्लोकी भाषांतर आहे, मधुकर जो एक निबंध संग्रह आहे, त्यानंतर गीता प्रवचने, स्वराज्यशास्त्र, त्यानंतर विचारपोथी, जीवनसृष्टी, अभंग व्रते, ही सगळी त्यांची महत्त्वाची ग्रंथ आहेत. ठीक आहे, गीताई मी तुम्हाला सांगितलं की ते लिहिलं कुठं किंवा कुणी लिहिलं, तर साने गुरुजींनी ते लिहिलं आहे. पण हे गीताई हे आपल्या आचार्य विनोबा भावे यांनी धुळ्यातल्या तुरुंगामध्ये सांगितलं होतं, पण त्याचं लिखाणकाम साने गुरुजींनी केलं आहे. ठीक आहे, त्यांच्या व्यक्तिमत्वावरती एकूण गांधीजींचा खूप मोठा प्रभाव होता. त्याचबरोबर आपली भगवद्गीता आणि इसपनीती या ग्रंथांचा, या पुस्तकांचा सुद्धा प्रभाव होताच. ठीक आहे, आणि गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रहासाठी म्हणून पहिले सत्याग्रही म्हणूनच आपल्या आचार्य विनोबा भावेंची निवड केली होती. ठीक आहे, त्यांनी चंबल खोऱ्यामधले जे दरोडखोर आहेत तर त्यांच्या हृदय परिवर्तन केलं. त्याचबरोबर सब भूमी गोपाल की हा नारा त्यांनी उत्तर प्रदेशमधल्या मंगर राऊट या ठिकाणून त्यांनी दिला होता. ठीक आहे, आणि जय जगत ही सुद्धा त्यांची महत्त्वाची घोषणा आहे. तर एवढी माहिती आपण ऑलरेडी आधीच्या क्वेश्चनमध्ये बघितली, रिकॉल केली आहे, आणि मे बी तुम्हाला आता जाणवलं असेल की ज्यावेळेस मी गोष्टी रिपीट केल्या तर त्या तुमच्याच चांगल्या लक्षात येत होत्या. आधी ऑलरेडी ही माहिती बघितली आहे आणि आता ज्यावेळेस दुसऱ्यांदा मी तुम्हाला सांगितली त्यावेळेस पटपट तुम्हालाच काही गोष्टी आठवत असतील. तिसऱ्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही स्वतःहून लिहाल किंवा ह्या नोट्स चेक कराल तर परत तुमचं आयुष्यभर हे या गोष्टी विसरणार नाही आहे, तुम्हाला परीक्षेमध्ये तर क्लिक होतीलच. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा. अ आणि ब विधाने विचारात घ्यायची आणि त्याच्यानुसार आपल्याला उत्तराचा पर्याय निवडायचा आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2014 हा प्रश्न आहे. अ विधान दिलं आहे, भाऊराव पाटील यांना जैन वसतिगृह सोडावे लागले. ब, ते कोल्हापूर येथील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतिगृहाच्या उद्घाटन प्रसंगाला उपस्थित राहिले होते. हा अतिशय फेमस इन्सिडन्स आहे आणि हे असंच झालं होतं की कोल्हापूरमध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतिगृहाच्या उद्घाटनाला ते उपस्थित होते आणि त्यामुळं त्यांना मग जे जैन वसतिगृह होतं ते सोडावं लागलं होतं. तर याचं जे करेक्ट आन्सर ते म्हणजे पर्याय क्रमांक एक, अ आणि ब ही दोनही विधानं बरोबर आहेत आणि ब हे अचे स्पष्टीकरण करते. तर यामुळं पहिला पर्याय, पर्याय क्रमांक एक हे याचा आन्सर आहे. ठीक आहे, पुढच्या क्वेश्चनकडे येऊ. योग्य विधान ओळखा. पहिला पर्याय आहे किंवा पहिलं विधान आहे, दादाभाई नवरोजी यांनी 1866 इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन या संघटनेची स्थापना केली. दुसरं विधान आहे, या संघटनेच्या शाखा मुंबई, मद्रास, कलकत्ता इथं सुरू केल्या. आणि तिसरं, मुंबई येथील या संघटनेच्या शाखेचे सचिव फिरोज शाह मेहता हे होते. तर याच्यापैकी करेक्ट आन्सर ते म्हणजे वरीलपैकी सर्व, पर्याय क्रमांक चार. म्हणजे दादाभाई नवरोजी यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली? ईस्ट इंडिया असोसिएशन, ह्याची स्थापना त्यांनी इंग्लंडमध्ये केलेली आहे आणि याच्या शाखा नंतर मुंबई, मद्रास आणि कलकत्ता इथं सुद्धा सुरू केल्या. मुंबई शाखा जी होती त्याचे जे सचिव होते तर सचिवपदावरती फिरोज शाह मेहता हे होते. ठीक आहे, दादाभाई नवरोजींची आणखीन एक अशीच प्रसिद्ध संस्था आहे ती म्हणजे 1848 त्यांनी स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली होती. याच्या अंतर्गत भरपूर सारं लेखनकाम होत होतं आणि ज्ञानप्रकाश नावाचं एक गुजराती नियतकालिक त्यांनी सुरू केलं, म्हणजे त्यांच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध झालं होतं. ठीक आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता, ज्ञानप्रकाश एक गुजराती नियतकालिक होतं. ठीक आहे, पुढं
शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही. सक्तीच्या शिक्षणाची भारताला अत्यंत आवश्यकता आहे, असे पुढील व्यक्तींपैकी कोण म्हणाले? कृषी सेवा पूर्वपरीक्षा 2016 हा प्रश्न आहे. या प्रश्नाला सुद्धा आपण आधीच्या एका क्वेश्चनमध्ये सुद्धा बघितलं आहे. याचं करेक्ट आन्सर ते म्हणजे छत्रपती शाहू महाराज किंवा राजर्षी छत्रपती शाहू महाराज. तर तुम्हाला माहिती आहे की आपण पहिल्या क्वेश्चनमध्येच त्यांचा ज्या थोडासा जीवनपट बघितला होता. तर त्यांनी कोल्हापूरमध्ये जे शिक्षण आहे म्हणजे माध्यमिक शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत केलं होतं. 1917 तो इन्सिडन्स आहे. ठीक आहे, आणखीन एकदा आपण रिकॉल करूयात म्हणजे तुम्हालासुद्धा काही गोष्टी लक्षात राहतील. 16 जुलै 1874 त्यांचा जन्म आहे आणि बहुजन समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी खूप कार्य केलं आहे. आणि त्यांना 1919 जे कानपूरमध्ये एक अधिवेशन भरलं होतं, कुर्मी क्षत्रिय महासभेचं अधिवेशन होतं ते, आणि त्याच्यामध्ये त्यांना राजर्षी ही पदवी बहाल झाली आहे. त्यांना आपण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा खरा राजा म्हणून ओळखतो, त्याचबरोबर संपूर्ण देशभरामध्ये त्यांना वसतिगृहाचे आद्यजनक म्हणूनसुद्धा ओळखलं जातं. आणि वसतिगृहाची जननी म्हणून कुठल्या गावाला ओळखतात तर ते म्हणजे कोल्हापूर. ठीक आहे, त्यानंतर शाहू महाराजांनी जसं कार्य केलं आहे ते आपण पूर्ण अगदी इयरवाईज बघितलं होतं, थोडक्यात रिकॉल करूयात आपण. तर 1894 बहुजन समाजातून त्यांनी तलाठ्याच्या नेमणुका केल्या होत्या. 1901 मराठा विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची त्यांनी स्थापना केली होती कोल्हापूरमध्ये. त्यानंतर असंच त्यांनी 1907 मिस क्लार्क बोर्डिंग हाऊसची त्यांनी स्थापना केलेली आहे. त्यानंतर 1906 त्यांनी किंग एडवर्ड मोहमेडम एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आहे. त्याचबरोबर त्यांनी राज्यामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रशासकीय सेवांमध्ये 5% राखीव जागासुद्धा ठेवल्या होत्या. हा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे. पाटील शाळा आणि त्याला जोडून त्यांनी तलाठी वर्गसुद्धा सुरू केले होते. कुलकर्णी हे जे वतन आहे त्यांनी रद्द करून त्या जागी तलाठी नेमणुका सुरू केल्या त्या. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा की कुलकर्णींच्या ऐवजी आता कुलकर्णी वतनाला रद्द करून तलाठी आता तिथे नेमले जात होते. ठीक आहे, राजर्षी शाहू महाराजांनी खूप सारे कायदेसुद्धा बनवले, जसं की विधवा विवाहाचा कायदा, आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा, त्याचबरोबर जे वेठबिगारी प्रथा आहेत तर त्या बंद करण्यासाठी कायदा, त्यानंतर घटस्फोटाचा कायदा, देवदासी प्रथा कायद्याने त्यांनी बंद केली होती, स्त्रियांना क्रूरपणे वागवण्यास प्रतिबंधक करणारा कायदा, तर असे बरेचसे कायदे आपल्या राजर्षी शाहू महाराजांनी तयार केले होते. ठीक आहे, त्यानंतर भोगावती नदीवरती त्यांनी राधानगरी नावाचं धरणसुद्धा बांधलेलं आहे. ओके, त्यानंतर आपण एक शहर बघितलं जे खास गुळाच्या व्यापारासाठी त्यांनी स्थापन केलं, शाहूपुरी. ओके, त्यानंतर वेदोत्त प्रकरण हे त्यांच्या आयुष्यामध्ये अगदी ते गेम चेंजिंग इव्हेंटसारखं घडलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांनी मग ब्राह्मणोत्तर चळवळी हे तयार होत गेली, म्हणजे जे सत्यशोधक चळवळ होती तर त्याचं रूपांतर हे ब्राह्मणोत्तर चळवळींमध्ये होत गेलं. ठीक आहे, पुढं जाऊन शाहू स्पिनिंग अँड व्हीलिंग मिलची त्यांनी स्थापना केली होती. त्यानंतर आर्य समाजाच्या शाखा त्यांनी स्थापन केली होती आणि आर्य समाजाकडंच राजाराम कॉलेज चालवण्यासाठीसुद्धा त्यांनी दिलं होतं. ओके, कोल्हापुरामध्ये सरकारी कायदा करून सरकारी चळवळी त्यांनी घडवून आणल्या होत्या. आणि अशी बरीचशी कामं आपल्या राजर्षी शाहू महाराजांनी केली. त्याच्यामध्ये मग त्यांनी 2 महत्त्वाच्या परिषदांचं अध्यक्षपद भूषवलं. 1920 हुबळीमध्ये ब्राह्मणेत्तर समाजाची परिषद आणि भावनगरमध्ये आर्य समाज परिषदेचं अध्यक्षपदसुद्धा आपल्या शाहू महाराजांनीच भूषवलं होतं. ठीक आहे, तर एवढी काही माहिती तुम्ही शाहू महाराजांविषयीची लक्षात ठेवा. तुम्हाला लक्षात येत असेल की ज्यावेळेस आपण गोष्टी रिकॉल करतो म्हणजे परत एकदा आणि कमी टाईममध्ये अर्ध्या तासात पाऊण तासातच आपण आधीची इन्फॉर्मेशन ज्यावेळेस परत एकदा वाचतोय किंवा नजरे घालून घालतो तर आपल्याला गोष्टी पटपट लक्षात येतात. ठीक आहे, तर त्यामुळे तुम्हीसुद्धा थोडासा रिपिटेटिव अभ्यास करत चाला. मध्ये आधी म्हणजे 1.5 तास वाचून झाल्यानंतर पुन्हा एकदा तुमचे नोट्स चेक करा किंवा जेवढे काही पानं तुमची वाचून झालीत ते परत एकदा पलटून बघा की काही मुद्दे तुम्हाला पटपट रिकॉल होतात किंवा तुमचं इतर जो तुमचा असाल आठवण्यासाठी खास वेळ जाणार आहे तर तो तुमचा कमी होईल. ओके, पुढचा क्वेश्चन बघू. आचार्य विनोबा भावे यांचे निधन कधी व कोठे झाले? आयोग असे पण क्वेश्चन विचारतो, एक्झॅक्ट प्लेस आणि डेट वगैरे पण विचारलेले आहेत, इयर्स विचारलेले आहेत. तर आचार्य विनोबा भावे यांचं निधन हे 15 नोव्हेंबर 1982 पवनार आश्रम वर्ध्यामध्ये झालं आहे. ठीक आहे, तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. एवढी काही माहिती आपण या लेक्चरच्या माध्यमातून समाजसुधारकांविषयीची जाणून घेतली आहे. आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल. तुमचा प्रतिसाद, तुमचा रिस्पॉन्स हा खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्या रिस्पॉन्सवरतीच पुढं कसे लेक्चर्स घेऊन यायचे याची आम्हाला तयारी करता येईल. तर मला तर हे जे सेशन्स आहेत क्वेश्चन आन्सर पद्धतीचे हे जास्त प्रोडक्टिव्ह वाटतात की तुम्ही
जास्त माहिती घेऊ शकता. एका क्वेश्चनला आपण वेगवेगळ्या अँगलनी बघतो, त्यामुळे जास्त माहिती एकसात तुम्हाला मिळते. तर जर तुम्हाला ही सिरीज अशीच कंटिन्यू ठेवायची असेल तर तुम्ही कमेंट करून कळवा, मग लगेच आपण पुढच्या अशाच एका लेक्चरमध्ये आणखीन समाजसुधारक कव्हर करू. आपण पूर्ण समाजसुधारक कव्हर करण्यासाठी साधारण 7 ते 8 लेक्चर्स घेऊयात, ज्याच्यातून आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन कव्हर करता येईल. ठीक आहे, तर भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.